प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तितः। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज नवरात्राचा सातवा दिवस। नमस्ते कालरात्रेति अशा या कालरात्री देवीचं स्मरण केलं जातं। काय रूप आहे या कालरात्री देवीचं? असं बघितलं तर भयंकर वाटावं असं रूप आहे। अंधारासारखा रंग आहे, केस मोकळे सोडलेले आहेत, त्रिनेत्र आहे आणि हिचं एक एक नेत्र हे ब्रह्मांडाच्या गोला एवढं आहे, असे गोलाकार तीन नेत्र आहेत। त्याचबरोबर या देवीचे दोन हात हे अभय देणारे वर देणारे आहेत, तर उरलेल्या दोन हातांमध्ये संहार करण्यासाठी खड्ग आणि संहारक शस्त्र असं तिच्या हातात आहे। हिचं वाहन म्हणाल तर ही गाढवावर बसलेली आहे। असं सगळं रूप पाहिलं की खऱ्या साधकांना ते मोहिनी घालतं, पण आपल्यासारख्या सामान्यांना जी ही दृष्टी नाही त्यांना ते रूप भयंकर वाटतं। का असं भयंकर रूप घेतलं असेल बरं? तर ही कालरात्री संहार करते आहे, विनाशकाली शक्ती आहे। म्हणजे काय? तर दुर्गादेवीनं जेवढ्या असुरांचा वध केला तो वध करण्यासाठी जी शक्ती लागते ती सगळी ऊर्जा या देवीच्या जागी आहे। गळ्यातली माळा चमकणारी आहे, तिच्या श्वासातनं आणि प्रश्वासातनं एक अग्नी बाहेर पडतो आहे जो संहारकाचं काम करतो आहे। मग अशी ही ऊर्जा संहार करते म्हणजे कुणाचा? तर सगळ्या नकारात्मक शक्तींचा संहार होतो। मला असं वाटतं आजचं सगळं वातावरण, एकंदर परिस्थिती असं जर बघता या संहारक शक्तीची आराधना योग्य। हे जे काय सगळं वातावरण नकारात्मकतेनं भरलेलं आहे ते सगळं सकारात्मकतेनं बदलावं, ती ऊर्जा निर्माण व्हावी, सकारात्मक ऊर्जा यावी, याचसाठी या देवीची आराधना करत आलेले असतील। हिची अनेक रूपं अनेक नावं सांगितली जातात, भद्रकाली, महाकाली, सगळी नावं चामुंडा ही शक्ती विनाशाची नावं आहेत। पण कोणती शक्ती विनाश पावते? नकारात्मक शक्तीचा संहार केला जातो। अशा या कालरात्रीचं स्मरण आजच्या सातव्या दिवशी केलं जातं आणि आपल्यासाठी सकारात्मक शुभ करावं अशी प्रार्थना केली जाते, म्हणून या देवीला शुभंकरी असं सुद्धा नाव दिलं आहे। आजपर्यंत आपण सात देवींचं स्मरण केलं, पहिली शैलपुत्री हिमालय कन्या, मग तपाचरणारी ब्रह्मचारिणी, मग ध्येयप्राप्ती करणारी चंद्रघंटा, सृजनात्मक ऊर्जा देणारी कुष्मांडा स्कंदमाता, त्यानंतर कात्यायनी देवी आणि आज कालरात्री। या देवीची ही सगळी रूपं शक्तिदायक आहेत एवढं मात्र निश्चित। धन्यवाद।